everybody. Welcome to BACHHAV EDU-TECH. I am Dr. Monali Patil and I am your biology teacher. Aajkal je kai sadhyachi situation ahe, pandemic situation coronachi, that is nothing but COVID-19 ji, ta ya lockdown period cha apan fayda uthavla pahije asa mala vatte. Ata sagle jana gharat ahat, tumhi khup enjoy karat ahat, plus tumhala tension hi ahe ki ata 11 cha kasa honar class 11 cha. So class 11 cha apan aajpasun syllabus start karto aani apan suruvat karnar aho, same the unit of life pasun. आजची तुमची जी एन्थुझियास्टिक यंग जनरेशन आहे त्यांनी खूप आधीपासून डिसाईड केलेलं असतं त्यांचं करिअर त्यांना कशात करायचं आहे. सो आता जो तुम्हाला हा छानपैकी वेळ मिळाला आहे त्याचं तुम्ही नक्कीच एन्जॉयही करा, त्याच्यासोबतच तुम्ही अभ्यासालाही सुरुवात करा. सो आजपासून आपण चालू करणार आहे सेल द युनिट ऑफ लाईफ. आता त्याला म्हटलेलं द युनिट ऑफ लाईफ. युनिट ऑफ लाईफ म्हणजे आता तुम्ही कुठल्याही गोष्टीचं मेजरमेंट करता त्याला एक युनिट असतं. मग जेव्हा आपण बायोलॉजीबद्दल विचार करतो, जेव्हा आपण ह्युमन सिस्टीम एन्व्हायरमेंट याच्याबद्दल विचार करत असतो, त्याचंही काहीतरी सर्टन बेसिक युनिट असलं पाहिजे. जेव्हा तुम्ही मॅथ्सचा स्टडी करतात, इंग्लिशचा स्टडी करतात, सगळे आपल्याला सांगत असतं तुमचे बेसिक क्लिअर हवे, बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असतील तर तुम्ही सगळं काही पॉसिबल आहे. सेम आहे, जसं मॅथ्सची सुरुवात तुम्ही 0 to 9, इंग्लिशची सुरुवात ABCDपासून करतात, तसंच तुम्ही जेव्हा बायोलॉजी स्टडी करतात तर तुम्हाला सेम माहितीच असली पाहिजे. सेम माहिती असली तर आपोआप पुढचे टिश्यूज माहिती होतील, ऑर्गन माहिती होतील, ऑर्गन सिस्टीम माहिती होतील, त्यांचं तुम्ही स्टडी करू शकता, प्लांट मॉर्फॉलॉजी तुम्ही स्टडी करू शकता, प्लांट ॲनॅटॉमी, सगळं काही पॉसिबल आहे जर तुम्हाला बेसिक्स क्लिअर असले तर. सो आपला बेसिक टॉपिक आहे सेल द युनिट ऑफ लाईफ. सो ह्या सगळ्याची सुरुवात कधी झाली, सेल कधी फॉर्म झाली. सो ओरिजिन ऑफ इव्होल्युशन जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्याला कळेलच की अर्थ कशी फॉर्म झाली, मग पहिलं लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठला होता, या सगळ्या गोष्टी आपण त्या युनिटमध्ये बघणार, ठीक आहे. तरीसुद्धा 3.8 बिलियन इयर्स ॲगो सगळ्यात पहिला लाईफ फॉर्म बघितला गेला, ठीक आहे. आणि तो एकदम सिंगल सेल, सिंपल होता, एकच सेल होती त्याच्यात आणि एकदम सिंपल ऑर्गॅनिझम होता, कुठल्याही प्रकारची कॉम्प्लेक्सिटी त्याच्यामध्ये नव्हती, ठीक आहे. जनरली त्याचं नाव असं म्हटलं गेलं सायनोबॅक्टेरिया. बऱ्याच ठिकाणी फक्त प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असं म्हटलेलं आहे, कोणी सायनोबॅक्टेरिया म्हटलेलं आहे. सायनोबॅक्टेरिया असं आहे की स्वतःचं तो फूड स्वतः तयार करू शकतो. सो तिथूनच लाईफ फॉर्म झाली असं म्हटलं जातं. सो सगळ्यात पहिले सिंगल सेल ऑर्गॅनिझम दिसलं, म्हणजे एकच सेल होती आणि म्हणूनच काय म्हटलं जातं, सेल द युनिट ऑफ लाईफ. स्मॉलेस्ट युनिट आहे, स्मॉल एंटिटी आहे आपल्या बॉडीमधली. सगळ्यात आपल्या बॉडीची जेव्हा आपण कॉम्प्लेक्सिटी मेजर करतो तेव्हा त्याची सगळ्यात सिम्प्लिसिटी काय आहे, सेल. सेल नंतर काय आहे तर टिश्यू, मग ऑर्गन, मग ऑर्गन सिस्टीम आणि आपण कम्प्लीट ह्युमन बॉडी तयार होते. सगळेच प्लांटच्या बाबतीतही तेच आहे, ॲनिमल्सच्या बाबतीतही तेच आहे, आपल्याही बाबतीत तेच आहे, इझंट इट. तर सेलला आपण म्हणू शकतो स्मॉलेस्ट एंटिटी इन अवर बॉडी, ज्याच्यापासून सगळं काही ओरिजिन आहे. आपले पण सुरुवात जी होते झायगोट. झायगोट पण काय आहे, फर्स्ट सेल आहे. झायगोट काय आहे, आपली फर्स्ट सेल, ठीक आहे ना. जेव्हा झायगोट तयार होतो तिथून पुढे आपलं कम्प्लीट बेबी तयार होत असतो. सो झायगोट इज काय, नथिंग बट व्हॉट, फर्स्ट सेल. सो सगळ्यांची सुरुवात कुठून होते, सगळ्यांचं बेसिस काय आहे, सेल. दॅट्स वाय इट इज नोन ॲज द युनिट ऑफ लाईफ. सो आता NCERTच्या बुकमध्ये दिलीच आहे. आता NCERTच का रेफर करायचं, कारण NCERTमध्येच नीटचे सगळे क्वेश्चन्स जनरेट होतात. लास्ट इयर पण 82 questions out of 90 हे कुठून होते, NCERTमधलेच होते. आणि हा जो युनिट आहे याच्यावरती पण क्वेश्चन्स असतात, तर सेल, सेल डिव्हिजन याच्यावरती 4 to 5 questions हे विचारलेच जातात कंपल्सरी. तो आपल्याला ह्या युनिटकडे लोक बघायचा आहे. सो ह्या युनिटमध्ये कन्सेप्ट पण तितकीच महत्त्वाची आहे, त्याचबरोबर काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडही तितकंच महत्त्वाचं आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, जे हे रुडॉल्फ वर्चोव दिलेलं आहे हा क्वेश्चन लास्ट इयरला येऊन गेला. लास्ट इयरच्या नेटच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन होता, ओमनी सेल्युला ए सेल्युला कोणाची डिस्कवरी आहे, ठीक आहे. सो थोड्याफार प्रमाणात आपल्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पण लक्षात ठेवावंच लागणार आहे. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या कन्सेप्च्युअल आहेत, त्या आपोआप तुमच्या लक्षात राहतील जसं तुम्ही अंडरस्टँडिंग करून घ्याल आणि रिडिंग कराल, ते आपोआप लक्षात येणार आहे, ठीक आहे. सो सगळ्यात पहिले ऑब्झर्व झाले सिंगल सेल ऑर्गॅनिझम. आपल्या केसमध्ये आपण म्हणाल फर्स्ट सेल तर ती काय असते, झायगोट असते, आणि मग पूर्ण बेबी तयार होतो, पूर्ण डेव्हलपमेंट होत असते एम्ब्रियोची, ठीक आहे. सो सेलला डिफाईन कसं करायचं, सेल इज नथिंग बट द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ दी लाईफ, ठीक आहे. सेल इज नथिंग बट द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आपलं स्ट्रक्चर, आपण जे काही फंक्शन्स करतो, इट इज द कलेक्टिव रिझल्ट ऑफ ऑल दी सेल्स. मग तुम्ही म्हणाल आपल्यामध्ये किती सेल आहे, कोणी सांगू शकेल. सो आपल्यामध्ये साधारणपणे आहेत 40 trillion cells, किती, 40 trillion cells आपल्यामध्ये आहे. आणि त्याच्यापैकी 80 billion cells ह्या आपल्या फक्त ब्रेनमध्येच असतात. सो किती सारे आपण कॉम्प्लेक्सिटी आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये किती सारे सेल प्रेझेंट आहे याची तुम्हाला आयडिया येईल हा नंबर बघितल्यावरती, ठीक आहे. सो 4 × 10^13, दॅट इज नथिंग बट 40 trillion cells आर देअर इन अवर ह्युमन बॉडी अप्रॉक्सिमेटली. आणि आउट ऑफ दॅट 80 billion cells आर देअर इन
ब्रेन. सो जास्तीत जास्त सेल्स कुठे आहेत प्रेझेंट? ब्रेन, कारण ब्रेनच मेन आहे की जो सगळं कंट्रोल करणार आहे. ठीक आहे, हे जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग. सो सेल इज नथिंग बट व्हॉट? सेल इज नथिंग बट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. सगळ्यात पहिले काय बघितलं गेलं? सिंगल सेल ऑर्गॅनिझम बघितले गेले. ठीक आहे, लाईफमध्ये जे फॉर्म झाले, सगळ्यात पहिले अर्थवर जे लाईफ फॉर्म आला तो कुठला होता? सिंगल सेल होता. अँड दॅट इज नथिंग बट दी मायक्रो ऑर्गॅनिझम अँड दॅट इज नथिंग बट दी सायनोबॅक्टेरिया. सो सगळ्यात पहिले सेल कोणी ऑब्झर्व केली? सो रॉबर्ट हुक हे जे आहेत यांनी 1665 सेल ऑब्झर्व केली. त्यांनी स्लाईस घेतली, स्लाईस ऑफ पॉर, आणि ती त्यांनी मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या अंडर बघितले. आणि त्यांना हानिकॉम लाईक स्ट्रक्चर दिसलं. मधमाशांचं पोळ असतं ना, त्याच्यासारखं स्ट्रक्चर त्यांना दिसलं त्याच्यामध्ये. म्हणजे आतमध्ये कंटेंट काहीच दिसलं नाही, नाही सायटोप्लाझम, नाही न्यूक्लियस, नाही काहीच दिसलं नाही त्यांना. फक्त एक सेल वॉल दिसली, एक आउटर लेअर दिसली आणि मध्ये एम्प्टी स्पेस दिसली. त्यांना त्यांनी म्हटलं सेल, कारण लॅटिनमध्ये सेलचा अर्थ होतो रूम. लॅटिनमध्ये सेलचा अर्थ काय होतो? स्मॉल रूम. मग त्यांना छोटे छोटे रूमसारखे स्ट्रक्चर दिसले जे एम्प्टी आहे. प्लस आपण हॉलिवूडचे जेव्हा मूवीज बघतो तेव्हा बऱ्याच वेळा आपण ऐकतो सेल सेल सेल. सो दॅट सेल इज नथिंग बट प्रिझन. प्रिझनमध्ये शेजारी शेजारी रूम्स असतात, छोटे छोटे रूम्स असतात जेलमध्ये. सो त्याला पण काय म्हटलं जातं? सेल. तर त्यांनी ह्याला काय म्हटलं? सेल नाव दिलं. आणि तेव्हापासूनच हे नाव आलं. पण त्यांनी जे काही सेल ऑब्झर्व केल्या होत्या त्या कशा होत्या? डेड सेल होत्या. त्यांनी ज्या ऑब्झर्व केलेल्या सेल कशा होत्या? डेड सेल होत्या, कारण त्या बार्कमधल्या होत्या. ठीक आहे, सो त्यांना जे दिसलं ते ॲक्च्युली काय होतं? फक्त सेल वॉल होतं, आतमधलं कंटेंट काही नव्हतं, बिकॉज दॅट आर डेड वन. मग फर्स्ट लिव्हिंग सेल कोणी बघितली? तर अँटन वन लिव्हनहुक यांनी फर्स्ट लाईव्ह सेल बघितली. इथे परत क्वेश्चन जनरेट होतो, जर असं विचारलं हू डिस्कवर सेल, देन आन्सर काय असणार आहे? रॉबर्ट हुक. पण जर असं स्पेसिफिकली विचारलं गेलं असेल की लाईव्ह सेल सगळ्यात पहिले कोणी बघितली, तर तुम्हाला आन्सर काय द्यायचं आहे? अँटन वन लिव्हनहुक. अंडरस्टँड दिस? त्यांनी सगळ्यात पहिले लाईव्ह सेल बघितली 1673 त्यांनी स्वतःचा हँडक्राफ्टेड मायक्रोस्कोप तयार केलेला होता. आणि मग त्याच्या थ्रू त्यांनी सगळ्यात पहिले लाईव्ह सेल्स बघितली. त्याच्यानंतर त्यांनी भरपूर मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघितले, त्यांचा स्टडी केला. ठीक आहे, सो दीज आर नथिंग बट दी डेड सेल. याच्यात त्यांना फक्त एक आउटर लेअर दिसते आणि मधलं काहीच कंटेंट दिसतं नाही, कारण त्या डेड होत्या. हे कोणी बघितलं? रॉबर्ट हुक यांनी. वेरेकस नावाचं प्लांट होतं, त्याचं बार्कचं त्यांनी स्लाईस घेतली होती मायक्रोस्कोपमध्ये, कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या अंडर त्यांनी पाहिली. आणि त्यांना जे काही दिसलं ते कसं होतं? स्मॉल रूम लाईक स्ट्रक्चर होते जे एम्प्टी होते. त्यांनाच त्यांनी नाव दिलं सेल. त्यांच्या बुकचं नाव आहे मायक्रोग्राफिया. त्या बुकमध्ये त्यांनी ह्या सेलबद्दल लिहून ठेवलं आहे. सगळ्यात पहिली लाईव्ह सेल कोणी बघितली? अँटन वन लिव्हनहुक 1673 सगळ्यात पहिलं त्यांनी लाईव्ह सेल बघितली. ठीक आहे, नंतर आले रॉबर्ट ब्राऊन. रॉबर्ट ब्राऊन यांनी बघितलं की सेल तर आहे, पण सेलमध्ये कंटेंट पण आहे आणि एक डेन्स मटेरियल आहे जिथे आपलं जेनेटिक मटेरियल असतं, इज इट डीएनए. सो ह्या डेन्स मटेरियल त्यांनी नाव दिलं न्यूक्लियस. त्या डेन्स मटेरियल त्यांनी काय नाव दिलं? न्यूक्लियस. मग जर सेलचा जो अभ्यास करत असेल त्याला काय म्हणायचं? सेलच्या स्टडीला काय म्हणायचं? द स्टडी ऑफ सेल इज नोन ॲज सायटोलॉजी. स्टडी ऑफ सेल इज नोन ॲज सायटोलॉजी, सेल बायोलॉजी. ठीक आहे ना, सो स्टडी ऑफ सेल इज नोन ॲज सायटोलॉजी. सायटो मीन्स सेल, सेलचा स्टडी, लॉजी मीन्स स्टडी. ठीक आहे, सो स्टडी ऑफ सेल इज नोन ॲज सायटोलॉजी. त्याच्यानंतर सेल थेअरी दिली दोन सायंटिस्टने. पहिले सायंटिस्ट आहे मॅथ्यूज शिल्डन. यांनी काय केलं? यांनी जे काही सेल्स ऑब्झर्व करायला लागले त्यांनी प्लांटवरती स्टडी केलं, बिकॉज ही इज जर्मन बोटॅनिस्ट. सो हे काय आहे? बोटॅनिस्ट आहे शिल्डन. त्यांनी 1838 सांगितलं की ऑल प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल. त्यांनी प्लांटवरती स्टडी केला बिकॉज त्यांचा विषयच होता बॉटनी, बोटॅनिस्ट होते ते जर्मनचे. सो त्यांनी स्टडी केला होता प्लांटवरती आणि तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यांनी कन्क्लूड केलं, ही कन्क्लुडेड दॅट ऑल प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल. सगळे सगळे प्लांट्स हे कशाचे बनलेले आहे? सेल्सचेच बनलेले आहे, त्याच्यात दुसरं काही एंटिटी नाही आहे. त्यांचा जो बेसिक युनिट आहे तो काय आहे? सेल्सच आहे. आणि त्याच पिरियडमध्ये ब्रिटिश झूलॉजिस्ट होते ज्यांचं नाव आहे थिओडर श्वान. 1839 त्यांनी सांगितलं की ऑल ॲनिमल्स आर मेड अप ऑफ सेल. ते झूलॉजिस्ट होते, सो त्यांनी ॲनिमलवरती ते स्टडी करत होते. त्यांना लक्षात आलं ॲनिमलसुद्धा कशाचे बनलेले आहेत? सेल्सचेच बनलेलं आहे. म्हणजे प्लांट्सचं पण बेसिक युनिट सेलच आहे, ॲनिमल्सचं पण बेसिक युनिट सेलच आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमचं पण बेसिक युनिट सेलच आहे. सो एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल. ही सेल थेअरी कोणी दिली? श्वान आणि शिल्डन यांनी दोघांनी मिळून दिली. ॲडिशनल तुम्हाला याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे की थिओडर श्वान जे होते त्यांनी सांगितलं की ॲनिमल सेलच्या बाहेर एक आउटर लेअर आहे, थीन आउटर लेअर आहे,
त्या आउटर लेअरलाच आता आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. तेव्हा त्यांनी काही नाव दिलं नव्हतं प्लाझ्मा मेम्ब्रेन, पण त्यांनी सांगितलं होतं देअर इज प्रेझेन्स ऑफ थीन आउटर लेअर इन केस ऑफ ॲनिमल्स. प्रत्येक ॲनिमल सेलच्या अराउंड काय आहे, थीन आउटर लेअर आहे ज्याला आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि ज्या काही प्लांट सेल असतात, प्लांट सेलच्या आउटर कव्हरिंगला सेल वॉल म्हणतात. सो सेल वॉल हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे प्लांटचं. हे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलं आहे तुमच्या सायन्समध्ये, हे तुम्हाला बेसिक्स माहिती आहे की प्लांटला सेल वॉल असते, ॲनिमल्सच्या सेल्सला सेल वॉल नसते. सो त्यांनी तेव्हा सांगितलं, कोणी सांगितलं, थिओडर श्वान यांनी सांगितलं की प्लांट सेल वॉल इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ प्लांट सेल अँड दॅट आर ॲब्सेंट इन केस ऑफ दी ॲनिमल सेल. ठीक आहे. सो बऱ्याच वेळा कन्फ्युजन असतं, आपण लक्षात ठेवतो की श्वान काय आहे, झूलॉजिस्ट आहे. सो आपण असा क्वेश्चन आला की प्लांट सेल वॉल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, हे कोणी पहिले डिस्कवर केलं होतं, तर आपण डिरेक्टली लिहितो शिल्टन, कारण शिल्टन काय आहे, बोटॅनिस्ट आहे. पण तसं नाही आहे, हे कोणी सांगितलं होतं, थिओडर श्वान. जरी ते झूलॉजिस्ट होते तरी त्यांनी तोही स्टडी केला होता, आणि त्यांनी सांगितलं होतं की ॲनिमल सेलची जी आउटर कवरिंग आहे ते काय आहे, एक थीन आउटर लेअर आहे जिला आता आपण म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि प्लांटमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते आणि ते कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे फक्त प्लांटचं. हे पण कोणी सांगितलं, थिओडर श्वान यांनी सांगितलं 1839. आणि दोघांनी मिळून मग दिली सेल थिअरी. दोघांनी मिळून काय दिली, सेल थिअरी. त्या सेल थिअरीमध्ये त्यांनी काय सांगितलं, प्लांट्स आर मेडअप ऑफ सेल्स, ॲनिमल्स आर मेडअप ऑफ सेल, दॅट मीन्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेडअप ऑफ सेल्स अँड सेल इज नथिंग बट दी बेसिक युनिट ऑफ लाईफ. हे त्यांनी त्यांच्या सेल थिअरीमध्ये सांगितलं. पण त्यांनी हे नाही सांगितलं की न्यू सेल कशी फॉर्म होते, नवीन सेल कशी तयार होणार, हे त्यांनी सांगितलं नाही. मग त्याच्या बऱ्याच वर्षानंतर रुडॉल्फ बर्चॉव जे होते, त्यांनी सांगितलं की एव्हरी सेल इज मेडअप ऑफ प्री एक्झिस्टिंग सेल. जी पण काही न्यू सेल तयार होते ती त्याच्या आधीच्या सेलपासूनच तयार होते. आता आपल्याला माहिती सेल डिव्हिजन असते, मायटॉसिस आहे, मियोसिस आहे, आणि मग कसं सेल्स कशा तयार होतात, सेल्स डिवाइड होतात. सिंपल आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचं जर एक्झाम्पल घेतलं तर त्याचं सायटोप्लाझमिक कंटेंट सेपरेट होतं, न्यूक्लिक ॲसिड पण त्याचं सेपरेट होतो, आणि देऊन सेपरेट सेल तयार होतात. ठीक आहे. म्हणजेच काय, आधीच्या सेलपासून नवीन सेल्स तयार होतात. आधीच्या सेलपासून, प्री एक्झिस्टिंग सेलपासून काय होतात, न्यू सेल्स फॉर्म होत असतात. हे कोणी सांगितलं, रुडॉल्फ बर्चॉव. हा क्वेश्चन नीटच्या 2019 विचारला, म्हणजे आता लास्ट इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन होता की ओमनी सेल्युला ए सेल्युला ही डिस्कवरी कोणी दिली. सो इट इज नथिंग बट इट इज गिवन बाय रुडॉल्फ बर्चॉव. ओमनी सेल्युला ए सेल्युला मीन्स वॉट, एव्हरीथिंग कमिंग फ्रॉम प्री एक्झिस्टिंग लाईफ. म्हणजे प्रत्येक सेल कुठून येते, प्री एक्झिस्टिंग सेलकडनं येते. ऑलरेडी जी गोष्ट आहे तिथूनच नवीन सेल जनरेट होते आहे, हे कोणी सांगितलं, रुडॉल्फ बर्चॉव. आणि मग त्यांनी मॉडर्न सेल थिअरीला एक फायनल टचअप दिलं. ठीक आहे. मॉडर्न सेल थिअरी मग कोणी कोणी दिली, शिल्डन, श्वान आणि बर्चॉव. त्याच्यात एक पॉईंट ॲड झाला, दॅट इज न्यू सेल कमिंग फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. इच अँड एव्हरी सेल इज कमिंग फ्रॉम इट्स प्री एक्झिस्टिंग सेल. आधी जी सेल आहे त्याच्यापासूनच नवीन सेल्स फॉर्म होतात, हे कोणी सांगितलं, रुडॉल्फ बर्चॉव. आता तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे, एवढंच पार्ट लक्षात ठेवायचं आहे, बाकी सगळं कन्सेप्ट आहे, बाकी ते आपोआप लक्षात राहणार आहे. इथे तुम्हाला हे इयर आणि त्यांची नावं एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो मग फायनल मॉडर्न सेल थिअरी तयार झाली. मॉडर्न सेल थिअरी कोण दिली, पुन्हा क्वेश्चन आहे, सेल थिअरी कोण दिली होती, शिल्डन अँड श्वान. मॉडर्न सेल थिअरीमध्ये किती जण आहे, 3, मॅथ्यूस शिल्डन, थिओडर श्वान अँड रुडॉल्फ बर्चॉव. पॉईंट्स काय झाले, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेडअप ऑफ सेल अँड दी प्रोडक्ट ऑफ सेल. जे काही सेलपासून प्रोडक्ट तयार होतात त्याच्यापासून आणि सेलपासून ऑर्गॅनिझम्स हे बनलेले असतात. सेकंड पॉईंट काय होतं महत्त्वाचा, ऑल लिव्हिंग सेल्स आर, ऑल द न्यू सेल्स विच आर फॉर्म दॅट आर फ्रॉम दी प्री एक्झिस्टिंग सेल. आधीच्या जे सेल आहेत त्याच्यापासूनच न्यू सेल्स तयार होतात. बऱ्याच ठिकाणी सेल थिअरीमध्ये बरेचसे पॉईंट्स दिलेले असतात, पण आपल्याला हे दोन पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेडअप ऑफ सेल अँड द प्रोडक्ट ऑफ सेल. इच न्यू सेल इज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. ही झाली मॉडर्न सेल थिअरी. ज्यांच्यामध्ये सिंगल सेल असते त्याला आपण काय म्हणतो, ज्यांच्यामध्ये सिंगल सेल आहे त्याला आपण काय म्हणतो, युनिसेल्युलर. याच्यामध्ये सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम येतात, आपण घेऊ फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया. ज्यांच्यामध्ये खूप साऱ्या सेल असतात त्याला आपण म्हणतो मल्टी, मल्टी मीन्स मेनी, मल्टी सेल्युलर. ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता प्लांट, ॲनिमल, फंजाय. ठीक आहे. सो सिंगल सेल ऑर्गॅनिझम आर नोन ॲज युनिसेल्युलर.
many cells consist of, organisms are known as multicellular. ठीक है, सो हे बेसिक्स त्यांचे क्लासिफिकेशन आहे की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. सगळ्यात पहिले कोण दिसलं होतं? युनिसेल्युलर. आणि त्याच्यानंतर कॉम्प्लेक्सिटी वाढत गेली, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स दिसायला लागले. ठीक आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये नो डिव्हिजन ऑफ लेबर, यांच्यामध्ये काय आहे, एक सिंगल सेल आहे, एकच सेल आहे. सो कामं वाटली जातील का? नाही. आपल्यामध्ये जसं आहे की लंग्सचं काम आहे रेस्पिरेशनशी रिलेटेड सगळं काम कर बघणं. रेस्पिरेशनचं काम कोणाचं आहे? लंग्सचं आहे. ठीक आहे, स्टमक आपण म्हटलं, इंटेस्टाईन म्हटलं, सगळ्यांचं काम काय? डायजेशन. म्हणजे डायजेशनसाठी एक वेगळी सिस्टीम आपल्याकडे आहे, स्टार्टिंग फ्रॉम माउथ अँड ऑल दॅट. ठीक आहे, डायजेशनशी रिलेटेड सेपरेट सिस्टीम आहे, रेस्पिरेशनशी रिलेटेड सेपरेट सिस्टीम आहे आपली, एक्सक्रेशनशी रिलेटेड सेपरेट सिस्टीम आहे. ठीक आहे, नर्वस सिस्टीम सेपरेट आहे. आपल्यामध्ये सगळं काय आहे? डिव्हिजन केलेलं आहे. सो मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये काय असतं? डिव्हिजन ऑफ लेबर. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये काय असतं? कामाची विभागणी केलेली असते, प्रत्येकाला काम असाईन केलेलं असतं, तो त्याचं त्याचं काम करत असतो आणि त्याच्या त्याच्या कामानुसार त्या सेल मॉडिफाय झालेल्या असतात. पण सिंगल सेल ऑर्गॅनिझममध्ये, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये एकच सेल असते, एकच सेलला सगळे कामं बघायचे असतात, त्यांच्यामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर नसते. हे खूप सिंपल असतात आणि रिलेटेड हे कसे कॉम्प्लेक्स आहेत. आपल्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी आहे की नाही? प्रत्येक काम बघणारी एक वेगवेगळी सिस्टीम आहे, प्रत्येकाला आपले आपले कामं असाईन केले, तो त्याचं त्याचेच काम करतो. डायजेस्टिव्ह सिस्टीम काही बघते का रेस्पिरेशनशी रिलेटेड? नाही. त्याला काही घेणं देणं, रेस्पिरेशन होत आहे की नाही, होते प्रॉपर चालली की सिस्टीम, त्याला माहिती नाही. सो आपल्या इथे डिव्हिजन ऑफ लेबर झालेलं आहे आणि तशा तशा स्पेशलाइज सेल्स तयार झाल्या. आपोआप त्यांनी काय केलं आहे, मग हळूहळू त्यांच्यामध्ये मॉडिफिकेशन झाले. डायजेशनच्या सेल डायजेशनशी रिलेटेड कामं बघतात आणि ते सगळं व्हॉट एव्हर गॅस्ट्रिक ज्यूस वगैरे आहे ते टॉलरेट व्हावे म्हणून तशाच सेल्स तिथे प्रेझेंट असतात. सेल्स मॉडिफाय झालेल्या असतात, त्यांचा शेप वेगळा असतो. लाईकवाईज रेस्पिरेटरीमध्ये पण डेफिनेट एक वेगळ्या प्रकारचे सेल्स असतात. सो डिव्हिजन ऑफ लेबरमुळे जसजशी कामाची विभागणी झाली तसतसे त्या सेल्सचे शेपसुद्धा चेंज झाले. साईज, शेप, सगळ्या ह्याच्यात आपल्या सेल्स व्हॅरी करतात. मी आधीच सांगितलं आपल्यामध्ये किती सेल्स सापडतात ह्युमन बॉडीमध्ये, 40 ट्रिलियन सेल्स. मग त्या सगळ्या एकसारख्या आहेत का? नाही. बेसिक त्यांची केमिस्ट्री ऑफकोर्स सेम असणार आहे. प्रेझेन्स ऑफ सायटोप्लाझम, न्यूक्लियस अँड ऑल दॅट, गॉल्जी अपरेटर्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, सगळं बेसिक केमिस्ट्री जे आहे, बेसिक जे मॉलिक्युल्स प्रेझेंट असायला हवे ते सगळं सेम असणार आहे. ठीक आहे, पण त्यांचं शेप साईज हे व्हॅरी करणार आहे डिपेंडिंग अपॉन लोकेशन. त्यांना कुठल्या प्रकारचा जॉब असाईन केला गेलेला आहे त्याच्यानुसार त्यांच्यामध्ये थोडेफार व्हेरिएशन्स आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, मग आपण बघू सेल साईज. सेल साईज खूप व्हॅरी करते. ठीक आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट, परत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी, सगळ्यात स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम कुठला आहे तर मायक्रोप्लाझम. सगळ्यात स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम कुठला आहे? मायक्रोप्लाझम, 0.3 मायक्रोमीटर. पुन्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवण्याच्या आहेत. मग आता आपण बघितलं स्मॉलेस्ट, आपण बघू लार्जेस्ट. लार्जेस्ट आहे ऑस्ट्रिच एक. ऑस्ट्रिच एक काय आहे? लार्जेस्ट आहे कारण एक काय असतो? सिंगल सेल असतो. एक काय असतो? सिंगल सेल. ठीक आहे, मायक्रोप्लाझममध्ये तो त्याची साईज इतकी छोटी काय आहे? बॅक्टेरियापेक्षा पण छोटी आहे कारण याच्यामध्ये सेल वॉल नसते. इट इज विदाऊट सेल वॉल. मायक्रोप्लाझम काय आहे? विदाऊट सेल वॉल. आता बऱ्याच ठिकाणी PPLO पण दिलेलं असतं. PPLO मीन्स प्ल्युरो न्युमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. सो पुन्हा क्वेश्चन इथे जनरल होतं, स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम कुठला आहे? स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम विचारल्यानंतर जर ऑप्शनमध्ये फक्त मायक्रोप्लाझम असेल तर ऑफकोर्स तुम्ही मायक्रोप्लाझमच चूज कराल आन्सर म्हणून. ठीक आहे, पण जर आन्सर्समध्ये दिलं असेल मायक्रोप्लाझम अँड अगेन सेकंड ऑप्शन इज PPLO, सो तुम्हाला आन्सर काय लिहावं लागेल? PPLO, प्ल्युरो न्युमोनिया लाईक ऑर्गॅनिझम, विच इज द स्मॉलेस्ट वन. पण बुकमध्ये मायक्रोप्लाझमचा उल्लेख केलेला आहे, मेन्शन केलेला आहे की मायक्रोप्लाझम इज द स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम अँड इट डज नॉट कन्सिस्ट ऑफ सेल वॉल. अब्सेन्स ऑफ सेल वॉल इज देअर इन केस ऑफ मायक्रोप्लाझम. लार्जेस्ट कुठली आहे? ऑस्ट्रिच एग. ऑस्ट्रिच काय आहे? फ्लाईटलेस बर्ड आहे. त्याला फ्लाईट करता येते पण तो रन, त्याचे रन खूप फास्ट करतो, फास्टर रनर असतो तो. ठीक आहे, सो याचे जे काही एग आहेत त्याला आपण काय म्हणणार? सिंगल सेल. एग काय असतो? सिंगल सेलच असतो. सो त्याची जी आहे ती काय आहे? लेंथ किती आहे? 15 आणि वेट किती आहे त्याची? 13 सेंटीमीटर. सगळ्यात लार्जेस्ट सेल म्हणून ह्या दोघी गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, सो पॉईंट टू बी रिमेंबर, दिस वन ऑल्सो दिस वन ऑल्सो.
आता बघू आपण लॉन्गेस्ट कुठली आहे. लॉन्गेस्ट सेल आहे नर्व सेल जे आपल्यामध्ये प्रेझेंट आहे, ठीक आहे. अप टू 1 मीटर पर्यंत ही असते ही नर्व सेल्स ज्या असतात, आपले न्यूरॉन्स जे असतात ते कसे असतात, खूप लॉन्ग असतात. सो नर्व सेल्स काय आहे, लॉन्गेस्ट लेंथ वाईज त्यांची लेंथ कशी असते, खूप जास्त लॉन्ग असते. सो लॉन्गेस्ट सेल म्हणून कोण आहे, नर्व सेल. सो ह्या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त NCERT मध्ये दिलेली RBC ची साईज दिलेली आहे 0.7 मायक्रोमीटर, ह्युमन एक ची साईज दिलेली आहे 100 मायक्रोमीटर, ठीक आहे. परत बॅक्टेरियाची साईज दिलेली आहे, बॅक्टेरिया अराउंड 1 to 3 मायक्रोमीटर. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, स्मॉलेस्ट सेल कोणती आहे, मायकोप्लाझम, इट इज विदाउट सेल वॉल, 0.3 मायक्रोमीटर. इफ PPLO इज गिवन देन PPLO विल बी द स्मॉलेस्ट वन. PPLO मीन्स वॉट, प्ल्युरो न्युमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. लार्जेस्ट सेल कुठली आहे, ऑस्ट्रिच एग. ऑस्ट्रिच काय आहे, बर्ड आहे, फ्लाईटलेस बर्ड आहे, ज्याचा एग्ज आहे सिंगल सेल आणि एक सिंगल सेल असतात आणि त्याची साईज किती, 15 by 13. लार्जेस्ट लॉन्गेस्ट सेल कुठली आहे, नर्व सेल इज दी लॉन्गेस्ट वन, अप टू 1 मीटरही असते, ठीक आहे ना. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे सेल साईजमध्ये. जसे सेल साईज व्हॅरी करते तसे सेल शेपसुद्धा व्हॅरी करत असतात. सेलचे शेपसुद्धा व्हॅरी करतात. सेलचे शेप बघायला गेलं तर आपण आपण स्किनचे सेल्स काढून बघितल्या तर त्या वेगळ्या दिसतील, ठीक आहे. कॉलमनर इफिथिलियल सेल्स असतात, त्या कशा असतात, कॉलम लाईक असतात. कॉलमनर इफिथिलियल सेल्स कशा असतात, कॉलम लाईक असतात. आपण आपल्या RBCs बघितल्या तर RBCs कशा असतात, बाय कॉनकेव्ह असतात. RBCs कशा असतात, बाय कॉनकेव्ह. या बायकॉनकेव्ह का असतात, कारण त्यांना सरफेस एरिया जास्त मिळतो, हिमोग्लोबिन जास्त पाहू शकतात आणि हिमोग्लोबिन जास्त असतील तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कशी असते, जास्त असते. म्हणून त्यांचा शेप कसा असतो, बायकॉनकेव्ह. आणि त्या फ्लेक्सिबल पण असतात, ब्लड वेसल्समधनं इझिली त्या पास ऑन होतात. म्हणून त्यांचा शेप कसा असतो, बायकॉनकेव्ह असतो. लगेच आपण WBC घेतलं, व्हाईट ब्लड सेल्स, तर त्या अमिबॉइड असतात, ठीक आहे ना. त्यांना एंगल्फ करायचं असतं, फाईट करत असतात ना त्या. आपण एखाद्या आजारी पडलो, एखादं इन्फेक्शन आपल्याला झालं असेल तर त्याच्या अगेन्स्ट फाईट करायला कोण जाऊन पोहोचतो, WBCs. सो ते पार्टिकल आहे, बॅक्टेरिया आहे, ते इंगल्फ करायला, म्हणून अमिबॉइड मुवमेंट त्यांना करता येते. अमिबा जसं मुवमेंट करतो कुठल्याही साईडला कधी जाऊ शकतो, तसंच WBC पण जातात. म्हणून त्यांचा शेप कसा असतो, अमिबॉइड शेप असतो. अशा नंबर ऑफ डिफरंट शेप्स आहेत. जसं आपण बघितलं, जर न्यूरॉन्स आपण बघितले तर ते कसे असतात, ब्रांच असतात, ठीक आहे. यांचा शेप कसा असतो, ह्या कशा असतात, ब्रांच असतात. काही इपिथिलियल सेल्स बघितल्या आपण तर त्या कशा असतात, फ्लॅटेंडेड असतात, फ्लॅटेंडेड शेप असतो त्यांचा, ठीक आहे. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सेल्स बघायला मिळतात. जर आपण ऑर्गॅनिझमचा विचार केला, बॅक्टेरियाचा विचार केला, तर बॅक्टेरिया रॉड शेप असतात, काही कॉमा शेप असतात ज्याला आपण विब्रियो म्हणतो, काही रॉड शेप असतात ज्याला आपण पॅसिलस म्हणतो, ठीक आहे. काही सर्क्युलर असतात, कोकस म्हणतो. सो खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला सेल शेपमध्ये दिसतात. मग ह्या का असतात, हे चेंजेस का असतात, सेल शेपमध्ये एवढे सारे डिफरन्सेस का आहे, प्रत्येक सेल अशी वेगवेगळी का दिसते, ठीक आहे ना. काही गार्ड सेल्स अशा असतात. सो हे सगळे व्हेरिएशन्स का आहे, सो हे सगळे व्हेरिएशन असण्याचं कारण आहे त्यांचं फंक्शन. त्यांना काय जॉब करायचं आहे, त्यांना काय काम करायचं आहे, त्याच्यानुसार त्यांच्यामध्ये चेंजेस झालेले आहे. यांना इम्पल्स पास करायचे असतात, सो त्यांना लॉन्ग असणं, ब्रांच असणं गरजेचं आहे, ठीक आहे ना. ब्रेनपासून सगळ्या सेल्सपर्यंत त्यांना एखाद्या गोष्टीचे ॲक्शन्स पाठवायचे असतात, सो त्यांना लॉन्ग असणं आणि ब्रांच असणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे ते तसे असतात. ट्रकिट्सचं आपण एक्झाम्पल घेतलं तर ट्रकिट्स लॉन्ग ट्यूबलाईक असतात, कारण ट्रकिट्सला काय करत असतं, ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये काम करत असतात प्लांटच्या. सो ट्रान्सपोर्टसाठी त्यांना इलॉंगेटेड असणं गरजेचं आहे, म्हणून ट्रकिट्स कशा असतात, इलॉंगेटेड असतात. तसे त्यांच्या जॉबनुसार त्यांच्या शेप्समध्ये हे डिफरन्सेस आहे आणि त्यांच्यामध्ये या व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतात. सेल काय आहे, बेसिक युनिट आहे लाईफचं, स्ट्रक्चरल फंक्शनल बेसिक युनिट आहे लाईफचं.
आणि त्यांच्यामध्ये आपल्याला सेल साईजमध्ये व्हेरिएशन दिसतात, सेल शेपमध्ये व्हेरिएशन दिसतात. फक्त आपण आपली जरी बॉडी कन्सिडर केली ना, आपल्या बॉडीमधले वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ सेल्स बघितल्या तर त्यांचे शेप वेगळे आहेत, त्यांच्या साईज वेगळ्या आहेत, डिपेंडिंग अपॉन दिअर फंक्शन. त्यांना काय जॉब करायचं, त्यांना काय फंक्शन दिलं, त्यांना काय वर्क करायचं, त्यांच्या वर्किंग मेकॅनिझमनुसार त्यांचे शेप, त्यांची साईज ही डिसाईड झालेली असते. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं आरबीसीचं आणि डब्ल्यूबीसीचं. आरबीसी बाय कॉन्केव्ह का असतात, कारण सर्फेस एरिया जास्त मिळतो. फॉर एक्झाम्पल सर्फेस एरिया जास्त तर हिमोग्लोबिन मॉलिक्युल जास्त, हिमोग्लोबिन मॉलिक्युल जास्त तर ऑक्सिजन जास्त कॅरी करतील. डब्ल्यूबीसीची अम्बिवॉइड मूवमेंट असते का असते, कारण त्यांना इन्व्हॉल्वमेंट करायचं असतं, पकडायचं असतं ना इन्फेक्शन. जे बॅक्टेरिया असतं तर बॅक्टेरियाला पकडायचं असतं, त्याच्यामुळे कुठल्याही साईडला त्यांना जाता आलं पाहिजे, म्हणून अम्बिवॉइड मूवमेंट त्यांच्यामध्ये असते. ट्रकिट्स आपण बघितलं तर इलॉंगेटेड का असतं, कारण त्या ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये काम करतात. न्यूरॉन्स आपण बघितलं त्यांना इम्पल्स पास करायचे असतं, सो त्यांना लॉन्ग असणं गरजेचं आहे. सो लाईकवाईज नंबर ऑफ डिफरंट पॉलिगॉनल शेप्स आर देअर, कॉलम लाईक, रॉड लाईक, नंबर ऑफ डिफरंट शेप्स आर अवेलेबल इन सेल. ठीक आहे, सो सेलच्या शेपमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. याच्यामध्ये फारसं काही तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त हे तुम्हाला एक आयडिया की प्रत्येक सेल का जी वेगवेगळी दिसते, त्यांची शेप का वेगळी, त्यांची साईज का व्हॅरी करते. सो डिपेंडिंग अपॉन दिअर फंक्शन, डिपेंडिंग अपॉन दिअर वर्क. ठीक आहे, सो दीज आर ऑल द बेसिक्स ऑफ सेल. आपण बघितलं सेल साईज, सेल शेप, आपण बघितलं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, आपण बघितलं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम काय असतात, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम काय असतात. सो याच्यामध्ये पण विचारलं जातं युनिसेल्युलरमध्ये सगळ्यात लार्जेस्ट कुठला आहे, युनिसेल्युलरमधला लार्जेस्ट, सो ॲसिटॅब्युलेरी. अगेन यू हॅव टू रिमेंबर दिस, दिस इज द लार्जेस्ट लार्जेस्ट युनिसेल्युलर. अगेन यू हॅव टू रिमेंबर दिस. सो आजच्या ह्याच्यात लक्षात ठेवण्यासारखं खूप होतं. उद्यापासून जे आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यामध्ये बऱ्याचशा सगळ्या कन्सेप्च्युअलच गोष्टी आहेत. तुम्हाला ते समजलं तर आपोआप ते लक्षात राहणार आहे. प्रत्येकाचं फंक्शन, प्रत्येकाचं स्ट्रक्चर आपण वन बाय वन बघणार आहे, की प्लांट सेल कशी बनली, सेल ॲनिमल सेल कशी बनली, बॅक्टेरिया कसं बनलं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कसे बनले. ठीक आहे, हे सगळं आपण बघणार आहे. सो आपण स्टार्ट केलं होतं सेल. सेल इज नथिंग बट व्हॉट? सेल इज नथिंग बट फंडामेंटल स्ट्रक्चरल फंक्शनल अँड बायोलॉजिकल युनिट ऑफ लाईफ. इट इज अ स्मॉलेस्ट एंटिटी इन केस ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल. सगळ्यात पहिले सेल कोणी ऑब्झर्व केली? रॉबर्ट हुक यांनी जी सेल ऑब्झर्व केली ती कशी होती? डेड सेल होती. पण सेल सगळ्यात पहिले कोणी ऑब्झर्व केली? रॉबर्ट हुक यांनी. पण त्यांनी ज्या सेल्स ऑब्झर्व केलं होतं त्यांना त्याच्यात ॲक्च्युली काय दिसलं होतं? फक्त एक आउटर लेअर दिसली होती, इनर त्यांना सगळं हॉलो दिसलं होतं, एम्प्टी दिसलं होतं. ठीक आहे, म्हणून त्यांनी त्याला सेल नाव दिलं, स्मॉल रूम लाईक स्ट्रक्चर. फर्स्ट लिव्हिंग सेल कोणी बघितली? लाईव्ह सेल कोणी बघितली? अँटन व्हॉन लीव्हेनहॉफ यांनी बघितली. नंतर रॉबर्ट ब्राऊन यांनी न्यूक्लियस डिस्कवर केला. बरेचसे प्लाझ्मा मेम्ब्रेनची डिस्कवरी कोणी केली वगैरे सगळ्याच गोष्टी आहे, पण तुम्ही कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी फक्त मेन मेन पॉईंट्स ते लिहिलेले आहेत. नंतर सेल थेअरी देणारे दोन लोक होते, दॅट इज मॅथ्यूज चिल्ड्रन. हे काय होते? जर्मन बॉटॅनिस्ट होते. सो बॉटॅनिस्ट होते, त्यांनी प्लांट सेलवरती काम केलं होतं. बरेचसे प्लांट्सचा स्टडी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक प्लांट सेलिंग प्लांट्स कसले बनलेले असतात? सेल. सो प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल, बेसिक युनिट इज सेल. नंतर 1939 थिओडर श्वान हे कोण होते? ब्रिटिश झुओलॉजिस्ट होते. त्यांनी स्टडी केला, त्यांनी जे काही ॲनिमलवरती स्टडी केला त्यांना जे सेल्स दिसले त्यांना त्यांनी म्हटलं ॲनिमल क्यूज. ॲनिमल्स क्यूज म्हणजे काय? ॲनिमल लाईक सेल्स. सो त्यांनी कन्क्लुजन्स काय दिले? त्यांनी तीन कन्क्लुजन्स दिले. ऑल ॲनिमल्स आर मेड अप ऑफ सेल्स. सेकंड कन्क्लुजन त्यांनी दिलं की ॲनिमल सेल्सच्या आउटर कवरिंग जी आहे ती थीन आउटर लेअर आहे, ज्याला आपण आत्ता म्हणतो प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यांनी अजून एक महत्त्वाचं कन्क्लुजन दिलं की प्लांटची जी आउटर मेम्ब्रेन आहे, जी काही सेल वॉल आहे, ते त्याचं युनिक कॅरेक्टरिस्टिक आहे. तशी सेल वॉल आपल्याला ॲनिमल सेलमध्ये बघायला मिळत नाही. सो इट इज अ युनिक कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्लांट दॅट दे कन्सिस्ट ऑफ दी सेल वॉल. नंतर आपण बघितलं रुडॉल्फ पर्शव यांनी सांगितलं ओमनी सेल्युला ए सेल्युला, याचा मिनिंग काय होतो? ईच अँड एव्हरी सेल इज फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. ह्या तिघांनी मिळून काय दिली? मॉडर्न सेल थिअरी दिली. मॉडर्न सेल थिअरीमध्ये त्यांनी काय सांगितलं? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल अँड प्रोडक्ट ऑफ सेल, इजंट इट? सेकंड पॉईंट त्यांनी काय दिला? ऑल सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. आधीच्या सेलपासूनच नवीन सेल्स या तयार होत असतात. ठीक आहे, सिंगल सेल ऑर्गॅनिझम असेल तर त्याला आपण काय म्हणतो? युनिसेल्युलर. युनिसेल्युलरमध्ये सगळ्यात जास्त मोठी साईज कोणाची आहे? ॲसिटॅब्युलरीची आहे. ठीक आहे,
मल्टीसेल्युलर म्हणजे काय, मेनी सेल्स मेड अप ऑफ मेनी सेल्स. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये डिव्हिजन असतं का लेबर्सचं? नो, एकच सेल सगळं काम बघत असते कारण दे आर मेड अप ऑफ ओनली सिंगल सेल. सिंपल आहे, सिंपल ऑर्गॅनिझम्स आहे, सिंगल सेल आहे, सो सगळं जॉब त्यांना एकाच सेलला हँडल करायचं आहे. इन केस ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम लाईक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम विच कन्सिस्ट ऑफ प्लांट ॲनिमल्स अँड फंज अँड ऑल दॅट, सो त्या केसमध्ये काय असतं, डिव्हिजन ऑफ लेबर आहे. डिव्हिजन ऑफ लेबर आहे म्हणजे काय, प्रत्येक काम करायला वेगवेगळ्या सेल्सचा ग्रुप ॲक्टिव्ह असतो. सो सेल्स कलेक्टिवली आपण त्याला टिश्यू म्हणतो, कलेक्टिव्ह टिश्यूला आपण काय म्हणतो, ऑर्गन मग ऑर्गन सिस्टीम. या प्रकारे प्रत्येकाचं डिव्हिजन झालेलं आहे. ठीक आहे, डिव्हिजन ऑफ लेबर इज ऑब्झर्व इन केस ऑफ दी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. सो त्याच्यानुसार त्यांचा साईज, त्यांचा शेप हा चेंज होत असतो. त्यांना दिलेल्या कामानुसार, त्यांना दिलेलं फंक्शन, त्यांना दिलेलं वर्किंग, त्याच्यानुसार त्यांच्या साईजमध्ये आणि शेपमध्ये व्हेरिएशन्स आपल्याला दिसतात. मग आपण बघितलं सेल साईज काय काय आहे. सो सेल साईजमध्ये लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट काय आहे, मायक्रोप्लाझम स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम, स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मायक्रोप्लाझम, दॅट इज नथिंग बट 0.3 मायक्रोमीटर. इफ पी पी एल ओ इज गिवन, दॅट इज प्ल्युरो न्युमोनिया लाईक ऑर्गॅनिझम, देन तुम्हाला काय चूज करायचं आहे, पी पी एल ओ. ठीक आहे, नंतर आपण बघितलं लार्जेस्ट सेल कोणाची आहे, ऑस्ट्रिच एगची आहे. 15 by 13 सेंटीमीटर लेंथ आहे, 13 सेंटीमीटर वाईड आहे तो. ठीक आहे, 1.5 किलो 1.5 kg जवळपास त्याचं वेट असतं त्या एगचं. सो इट इज द लार्जेस्ट सेल. आपण त्याच्या नंतर बघितलं लॉंगेस्ट सेल कुठली आहे, तर आपली आहे ती, दॅट इज नथिंग बट द नर्व सेल. नर्व सेल हे कसे असतात, लॉंगेस्ट असतात, अप टू 1 meter पर्यंत. ठीक आहे, हे 3 पॉईंट तुम्हाला तिथे लक्षात ठेवायचे आहेत. सो त्याच्यानंतर आपण बघितलं सेल शेप. सेल शेपमध्ये आपण व्हेरिएशन्स बघितले. सेल शेपमध्ये आपण बघितलं पॉलिगोनल शेप असतात, अमीबॉइड शेप असतात, वाय कॉन्केव्ह आहे, सर्क्युलर आहे, राऊंड आहे, इलॉंगेटेड आहे, ब्रांच आहे, नंबर ऑफ डिफरंट व्हरायटीज ऑफ शेप्स आर देअर. वाय? बिकॉज त्यांच्या फंक्शननुसार ते मॉडिफाय झालेलं आहे. प्रत्येकाला वेगवेगळे फंक्शन असाईन आहेत, सो त्यांच्या त्यांच्या फंक्शननुसार तिथे ज्या ज्या काही मॉडिफिकेशनची गरज आहे, ज्या पद्धतीच्या सेल असण्याची गरज आहे, त्या पद्धतीच्या सेल ते तयार झाले. ठीक आहे, स्किनच्या सेल वेगळ्या दिसतात, स्टमकच्या सेल्स वेगळ्या दिसतात, रेस्पिरेटरी सेल्स वेगळ्या दिसतात, आरबी ब्लड वेसल्समध्ये असणाऱ्या आरबीसीज डब्ल्यूबीसीज, सगळ्यांचे स्ट्रक्चर हे, सगळ्यांचे शेप हे काय आहे, डिफरंट आहे. पण बेसिक त्यांच्यामध्ये जी केमिस्ट्री आहे ती कशी आहे, सेम आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे टाईप्स ऑफ सेल. टाईप्स ऑफ सेल, टाइप्स ऑफ सेल मध्ये दोन गोष्टी येतात, दॅट इज प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल. प्रो मीन्स व्हॉट, प्रिमिटिव्ह न्यूक्लियस. पहिले म्हटलं जातं न्यूक्लियस इज अब्सेंट, पण न्यूक्लियस अब्सेंट असं नाही म्हणता ना, प्रिमिटिव्ह न्यूक्लियस म्हणजे वेल डिफाईन्ड न्यूक्लियस नसतो. इकडे काय असतो, वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असतो. एक आपल्याला सेपरेट स्ट्रक्चर दिसतं न्यूक्लियसचं जेव्हा आपण सेल ऑब्झर्व करतो, युकॅरियोटिक सेल, मग ती फंजायची असो, ॲनिमलची असो, प्लांटची असो, त्यांचं जेव्हा आपण सेलचं स्ट्रक्चर बघतो, प्रत्येक सेलमध्ये तुम्हाला एक डेन्स मटेरियल दिसतं ज्याला आपण म्हणतो न्यूक्लियस. एक वेल डिफाईन्ड न्यूक्लियस आहे ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असतं. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रिमिटिव्ह न्यूक्लियस असतो, वेल डिफाईन्ड न्यूक्लियस आपल्याला दिसत नाही. ठीक आहे, सो दॅट्स वाय इट इज नोन ॲज प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. अँड युकॅरियोटिक मीन्स वॉट, यू मीन्स ट्रू, ट्रू न्यूक्लियस इज प्रेझेंट. ठीक आहे, वेल डिफाईन्ड डेन्स मटेरियल इज प्रेझेंट, दॅट इज नथिंग बट दी ट्रू न्यूक्लियस इज प्रेझेंट इन केस ऑफ द युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल प्लांट, ॲनिमल, फंजाय. ठीक आहे, इकडे असतो जनरली किंगडम मोनेरा विच कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ डिफरंट बॅक्टेरिया. हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार. होपफुली तुम्हाला हे लेक्चर व्यवस्थित समजलेलंच असेल. ठीक आहे, तुमचं अंडरस्टँडिंग झालं असेल, तरीसुद्धा याच्यात तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहा. तुम्हाला एखादं टॉपिक समजलं नसेल तेही सांगा, नेक्स्ट लेक्चरला मी पुन्हा तो टॉपिक कव्हर करेल. ठीक आहे, ह्या काही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. याच्यावरती क्वेश्चन येतात म्हणजे येतात. आतापासूनच जर तुम्ही तुम्हाला सवय लावून घेतली स्वतःला, प्रॅक्टिस अशा पद्धतीने करायची की थेरॉटिकल प्लस आपले एम सी क्यू कव्हर झाले पाहिजे. नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आतापासून तुम्ही जर स्टडी करायला सुरुवात केली तर नंतर तुम्हाला अजिबात बर्डन येणार नाही, क्रॅश कोर्सेस अँड ऑल दॅट थिंग अजिबात त्याची गरज पडणार नाही. जर आत्तापासून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील आणि तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात केली तर. ठीक आहे, सो आज आपण बघितलं सेल काय आहे, सेल थेअरी काय आहे, मॉडर्न सेल थेअरी काय आहे, डिस्कवरी आपण सेलची बघितली, सेलचे साईज बघितले, सेलचे शेप बघितले, टाईप ऑफ सेल्स बघितले आपण. ठीक आहे, सिंगल सेल काय असतात, मल्टीसेल्युलर काय असतात, हेही आपण बघितलं. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमधले तुम्हाला लक्षात ठेवण्यासारख्याच आहेत, सगळ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्याच आहेत. अंडरस्टँडिंग पण आहे पण त्याच्यासोबत तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
काही ठिकाणी रट्टा करावा लागतो, रट्टाफिकेशन इज इम्पॉर्टंट काही ठिकाणी, ठीक आहे. पण ज्या कन्सेप्च्युअल गोष्टी असतात तिथे कन्सेप्ट क्लिअर असतील तर कधीही विचारलं तर तुम्हाला सांगता येणार म्हणजे येणार. सो आज आपण इथेच थांबू. थँक्यू. बाय बाय.